जे पालकमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आमच्या पक्षाचे अध्यक्ष आणि जवळजवळ सहा सात कार्यकर्त्यांवर त्यांना कारवाई करण्यात आली आणि त्यांना अटक करण्यात आली. आता अटक करून त्यांना कोर्टात आणलेलं आहे. पण अशा पद्धतीने आपल्या जो त्यांच्या दरवेळेस ज्या मतदारसंघातून ते निवडून येतात तिथे जर एखादी घटना झाली आणि त्या कुटुंबाला जर न्याय द्यायचा असेल तर त्याच्यासाठी तर ते रस्त्यावर आले आणि त्या पद्धतीनं न्याय द्यायचा त्या कुटुंबाला प्रयत्न त्यांनी केला. पण या पद्धतीचं झुंडशाहीचं राजकारण चाललं त्या निमित्तानं त्याला तिथे अटक करण्यात आली. बाकीसुद्धा 5-6 लोकांना अटक करण्यात आली आणि आता त्यांना कोर्टात आणलेलं आहे आणि आता कोर्टामध्ये जामिनासाठी आमचं वकील त्यांच्या माध्यमातून उभा आहे. कुठेतरी दडपशाही चालू आहे, 100% दडपशाही चालू आहे. अशा पद्धतीनं जर कोणाला न्याय द्यायसाठी जर सडकीवर येत असेल तर त्याला अशा पद्धतीनं अटक करून 5-6 लोकांना अटक करून तुरुंगात टाकणं म्हणजे ते देवेंद्र फडणवीस साहेब बोलले होते ना की कोणी काही बोललं तर झोडून काढा अशात ना प्रकार आहे. या प्रकरणात खरंच 353 लावण्याची गरज होती का? असं आहे 353 किंवा आताचा जो नवीन 132 तिथे 353 किंवा आताचा 132 लावण्याची आवश्यकता नव्हती. एखाद्या ऑफिसमध्ये आपण गेलो, सरकारी ऑफिसमध्ये गेलो, तिथे जर काही तोडफोड केली तर अशा वेळेस जनरली 353 किंवा आताचा 132 लावतात. पण एखाद्या कुटुंबाला जर न्याय द्यायसाठी जर कोणी रस्त्यावर येत असेल आणि आंदोलन करत असेल तर त्याच्यावर असं कडक कलम लावून त्याला संपूर्ण 6-7 लोकांना आमच्या राष्ट्रवादीच्या जेलमध्ये टाकणं ही दडपशाही आहे. धन्यवाद. बहुत संघर्ष करो संघर्ष साफ केल्यानंतर लाठी मारायचा.